वारिस पठाण यांच्याबद्दल बोलताना शिवसेना आमदारांची जीभ घसरलेली आहे. आमदारांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होतो आहे. आताची ह्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय. पठाणाला देशद्रोही म्हणत अश्लाघ्य भाषेत उच्चार आमदाराकडून करण्यात आलेला आहे. बायकांना तुम्ही गुलाम बनवून घरात ठेवलं असं आमदार गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. तुझी लाखाची फौज असेल तर 500 मावळे तुझ्या फौजेला चीत करतील असं आमदार गायकवाड यांनी त्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे. मी सोमवारी येतोय विधानसभेत भेटतो तुला असा इशारा देखील त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलाय आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. याच्या पुढे तुमची जर जीप घसरली तर आमच्या हातातली तवर घसरल्याशिवाय राहणार नाही. त्या आतापर्यंत जेवढ्या बायका तुम्ही घरात ठेवल्या त्या बायकांना गुलाम बनून ठेवलं. शिवरायांचा मावळा तुझ्या लाखाची फौज असेल तर 500 मावळे तुझ्या लाखाच्या फौजेला फाडायचे हे तू विसरला. तू 15 कोटीची काय गोष्ट करतो. मी सोमवारी विधानसभेत तुला भेटतो त्या मायचा लाल असेल तर तिथे दाखव मला तुम्ही 15 कोटी किती उभा नाही खाल्ला तर त्याला संजय गायकवाडचा बापाची औलाद नाही. याविषयी बोलण्यासाठी आमदार संजय गायकवाड आपल्या सोबत फोन लाईन म्हणून जोडले गेलेत. सर आपण काय वक्तव्य केलंय हे आपण स्वतः ऐकलं ते तुम्ही केलेलं आहे. हे वक्तव्य या वक्तव्यातले शब्द तुम्हाला बरोबर वाटतात का? काय आपली प्रतिक्रिया? आताची मोठी बातमी आपण पाहतोय. वारिस पठाण यांना धमकी देणारं वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केलेलं आहे. शिवजयंतीच्या एका कार्यक्रमातला हा व्हिडिओ पाहायला मिळतोय. वारिस पठाण यांच्याबद्दल बोलताना शिवसेना आमदाराची जीभ घसरलेली आहे आणि आमदारांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होतोय. याच्या पुढे तुमची जर जीभ घसरली तर आमच्या हातातली तवर घसरल्याशिवाय राहणार नाही. त्या आतापर्यंत जेवढ्या बायका तुम्ही घरात ठेवल्या त्या बायकांना गुलाम बनून ठेवलं. शिवरायांचा मावळा तुझ्या लाखाची फौज असेल तर 500 मावळे तुझ्या लाखाच्या फौजेला फाडायचे हे तू विसरला. तू 15 कोटीची काय गोष्ट करतो. मी सोमवारी विधानसभेत तुला भेटतो त्या मायचा लाल असेल तर तिथे दाखव मला तुम्ही 15 कोटी किती उभा नाही खाल्ला तर त्याला संजय गायकवाडचा बापाची औलाद नाही. आणि एमएमचे प्रवक्ते प्रभाकर आपल्या सोबत फोन लाईन म्हणून जोडले गेलेले आहेत. काय आपली प्रतिक्रिया आहे? वक्तव्य तुम्ही ऐकलं, काय तुमची भूमिका आहे? तर ही यांची संस्कृती सुरुवातीपासून अशीच आहे. जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली होती सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा केली तेव्हा हटाव लुंगी बजाव पुंगी लांड्यांनो पाकड्यांनो अशा पद्धतीचे ते शिवाय देत राहील. पुन्हा एकदा तसं वक्तव्य करण्यात आलंय. आपली यावर काय प्रतिक्रिया आहे, काय भूमिका आहे यावर? आमची प्रतिक्रिया अशी आहे की सन्माननीय आमदारांनी जे केलं हे असंवैधानिक आहे. आणि ते जेव्हा ते लोकप्रतिनिधी असतात ते एका जातीचे नसतात. आमदार म्हणून ज्या मतदारसंघामध्ये ते निवडून आलेले आहेत त्या तमाम तिथल्या लोकांचे मतदारांचे ते आमदार आहेत, प्रतिनिधी आहेत. आणि म्हणून ते जेव्हा असं एखाद्या जातीला किंवा एखाद्या विशिष्ट समाजाला उद्देशून जर ते असं प्रकारचं बोलत असतात तेव्हा त्यांचा राजीनामा आता सभागृहात घेतला पाहिजे. कारण त्यांनी प्रभाकरजी तुम्ही आपल्यासोबत असे जोडलेले राहा, स्वतः आमदार गायकवाड आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत. आपण हे वक्तव्य केलंय, स्वतः तुम्ही ते बोललेला आहात, तो व्हिडिओ आम्ही टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. काय आपली प्रतिक्रिया आहे, काय आपल्याला आपली बाजू मांडायची आहे? जे कोणी माझ्यासमोर बोलतो त्याचं नाव मला माहित नाहीये. जे राजीनाम्याची हे करतात किंवा मी असंवैधानिक वागलो, मी संवैधानिक नाही. जे लोक देश तोडायची भाषा करतात, हिंदू समाजाला मारायची भाषा करतात, मी माझ्या वक्तव्यात ठाम आहे की अशांची अशा बाबतीत बोललं पाहिजे. आणि पण अशा पद्धतीने उभा फाडेन किंवा हातात तलवारी घेण्याची भाषा एका जबाबदार व्यक्तीला शोभते असं आपल्याला वाटतं? संजयजी गायकवाड साहेब तुम्ही अजून आमदार वारिस पठाणांची ती व्हिडिओ क्लिप पुन्हा एकदा एकदा आणि 10 वेळेस ऐका. त्यांनी हिंदू आणि मुसलमान हा शब्द कधी वापरलेला नाही आणि हिंदू आणि मुसलमानाचा उद्देश नाही. 10 वेळेस तुमच्या शिवराव भाषा आणि कमरेची खालच्या भाषा त्यांनी वापरलेली नाही. तुम्ही जेव्हा संविधानाची शपथ घेता
शंभर कोटी त्यांनी हिंदूंचा किंवा मुसलमानाचा शिकार अजून 10 वेळ बायका व्हिडिओ त्यांनी बोलले नाही ऐकलं ना 15 शंभर कोटीच्या देशाच्या लोकसंख्येकडे 200 कोटी होता एक तो म्हणजे त्यांनी कलर शब्द वापरला नाही आणि हिंदू किंवा मुसलमानाचा शब्द बिलकुल वापरलेला नाही 15 करोड़ आणि ते सुटून सुटून बोलतात ऐकणार अजून तरी मीडियामध्ये ते प्रत्यक्ष व्हिडिओ बघा ना त्यांनी त्याला हिंदू बांगलादेशी घुसखोर हिंदू संजयजी आणि प्रभाकरजी मी तुमच्या दोघांनाही थांबवतो. सध्याचा विषय सध्याची बातमी आपण पाहतोय ती अशी बातमी आहे गायकवाड यांचं असं म्हणणं आहे की मी वारिस पठाणला उद्या भेटतो ते जर येणार असेल तर त्यांना अर्थात ते धमकी देणारं सगळं वक्तव्य आहे त्यांनी केलेली भाषा ही आपण ऐकली. संजय गायकवाड मला तुम्हाला विचारायचंय तुम्ही केलेल्या वक्तव्यावर तुम्ही ठाम आहात का तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्ही केलेल्या वक्तव्याबाबतची. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. प्रभाकरजी असं म्हणतायत संजय गायकवाड की त्यांनी केलेल्या वक्तव्यावर ठाम आहेत तुमची पुढची काय वाटचाल असेल काय तुमची मागणी आहे सामान्य नागरिक म्हणून ते सामान्य नागरिक म्हणून ते जर त्यांच्या वक्तव्यावर ठाम असतील तर त्यांच्या पक्षाने त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे तत्काळ नसता संपूर्ण महाराष्ट्रभर यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं जाईल. लगेच त्यांना कमरेच्या खालचं बोलून कुणाला शिव्या देऊन धमक्या देत देत जर असतील ते अशा प्रकारच्या संपूर्ण महाराष्ट्र हा कुणाच्या हिंदू आणि मुसलमानावर वाचा पेटू उठू शकत नाही. आता इतक्या दिवस या देशाने दंगली सहन केल्या जातीवाद सहन केला सगळं सहन केलेलं आहे आता हिंदू मुसलमानाच्या नावावर दंगली पेटत नाहीत या ठिकाणी. आता हिंदू बद्दल बोललो नाही माझं बोलणं फक्त ओएसी आणि वारिस पठाणच्या आहे त्यांच्या वारिस पठाण 20 लाख हो बाबा वारिस पठाणच्या बाबतीत तुम्ही जर बोलले असाल वारिस पठाणच्या बाबतीत जरी बोलले तरी वारिस पठाणने माफी मागितली नाही किती दिवस चालवायचं ते त्यांनी सांगितलं माझे शब्द पाठीमागे घेतलेले आहेत म्हणून जरी कोणाची भावना दुखावली असेल तरी तुम्ही त्यांना मुस्लिम म्हणून टार्गेट करायचं माफी मागायची आधी बोलतात कसे तुम्ही तुमची जीभ तुम्हाला त्या गायकवाड साहेब सन्माननीय आमदार साहेब जेव्हा राज ठाकरे म्हणाले दगडाचं उत्तर दगडामध्ये देऊ विषयांतर होत आहे. आपण ऐकलं की संजय गायकवाड त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत तर प्रभाकर पारधे हे मॅमचे प्रवक्ते होते त्यांनी असं सांगितलं जर वक्तव्य मागे घेतलं नाही तर आम्ही राज्यभर आंदोलन करू.